सह्याद्रीची उंची म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशन एक आठवड्यांचं होणार असल्याचा अंतरिम निर्णय घेण्यात आलाय. मात्र 25 फेब्रुवारीला याचा आढावा घेऊन अधिवेशनाच्या कालावधीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. पाहूया. नोव्हेंबर 2020 पासून राज्यातील कोरोना रुग्णांचे आकडे कमी होऊ लागले, त्यामुळेच अर्थसंकल्पीय अधिवेशन 5 आठवडे चालवण्याचा सरकारचा मानस होता. कोरोनामुळे पावसाळी आणि हिवाळी अधिवेशन कमी कालावधीत गुंडाळण्यात आलं होतं. किमान अर्थसंकल्पीय अधिवेशन पूर्णकाळ चालेल अशी शक्यता होती. मात्र फेब्रुवारी महिना उजाडला आणि पुन्हा कोरोना रुग्णांचा आकडा वाढू लागला, त्यामुळेच राज्याच्या दृष्टीनं महत्वाचे असलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन कसे चालवायचे याची चिंता सरकारसमोर आहे. अधिवेशनाचा कालावधी आणि कामकाज ठरवण्यासाठी बोलावण्यात आलेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीतही याबाबत ठोस निर्णय होऊ शकला नाही. एकंदर परिस्थिती बघता कशा पद्धतीने कामकाज करायचं ह्याचा निर्णय हा 25 तारखेला दुपारी 4 वाजता पुन्हा एकदा कामकाज सल्लागार समितीची बैठक होईल आणि त्यामध्ये ह्याच्यामध्ये अंतिम निर्णय घेतला जाईल. कोरोनामुळे अधिवेशनात विशेष काळजीही घेतली जातीय. सभागृहात एक जागा सोडून आमदारांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. काही आमदारांची बसण्याची व्यवस्था प्रेक्षक आणि अधिकार गॅलरीत करण्यात आली आहे. अभ्यागत आणि आमदारांच्या पीएंना विधान भवनात प्रवेश देण्यात येणार नाही. आता जर कालावधी त्यांनी कमी केला तर त्याचा स्पष्ट संकेत तोच आहे. आता त्यांनी ते गुलदस्त्यात ठेवलाय, कालावधी किती आहे, पुन्हा बीएससी घेऊ पुन्हा बीएससी घेऊ असं चाललाय. पण जर कमी केला तर मग प्रश्नांपासून पळ काढण्याकरताच ते कमी करतात असंच त्याचा अर्थ होणार आहे. दरम्यान राज्यपालांनी सरकारला पत्र लिहून विधानसभा अध्यक्षांची निवड कधी घेणार असा प्रश्न विचारलाय. त्यामुळे आता अधिवेशनात नवीन अध्यक्ष असणार की प्रभारी अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली अधिवेशन पार पडणार याची उत्सुकता आहे. दीपक भातुसेंसह ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास, मुंबई. मागील वर्षी अधिवेशन सुरू असतानाच राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेगणिक वाढत होता, त्यामुळे सरकारने अधिवेशन अर्ध्यावरच स्थगित केलं. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावरही कोरोनाचं सावट आहे, त्यामुळे हे अधिवेशन किती काळ चालणार याबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह कायम आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवारसह दीपक भातुसे, Zee 24 तास, मुंबई. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे Zee 24 तास. पुढील 3 दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला गारपिटीसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय. उद्या मध्य महाराष्ट्र, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे. पावसामुळे शेतकऱ्यांनी आपल्या मालाची काळजी घ्यावी अशा सूचना हवामान खात्याकडनं देण्यात आल्या. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार 2 दिवसांपासून भंडारा, गोंदिया जिल्ह्यात गारांसह पाऊस पडतोय. याचा फटका शेतकऱ्यांच्या रब्बी पिकाला बसतोय. जिल्ह्यात विविध ठिकाणी बरसणाऱ्या पावसानं शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरलंय. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे पिकं जमीनदोस्त झाली आहेत. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात रात्री गडगडाटासह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. तसंच आज सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. सोलापूर जिल्ह्यात ज्वारीचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. अवकाळी पाऊस असाच राहिला तर ज्वारी पिकावर संकट ओढावलंय. पंढरपूरमधल्या अवकाळी पावसामुळे कासेगाव, टाकळी, सुस्ते, करकम या भागात द्राक्ष बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेण्याची भीती शेतकऱ्यांना व्यक्त केली आहे. काढणीला आलेल्या पिकांची नासाडी करणारा हा पाऊस असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे